नमस्कार मित्रांनो, मशीन बघा कसं गान केले, पाऊस आला होता, दुपारी पाऊस आला होता, इथं पाणी साचलं होतं, मशीन संध बसून गान केले लोळी चिखलामध्ये. अशा शेतामध्ये नव्हतं गेलो, काल पाऊस आल्यामुळे शेतामध्ये काही काप पण नव्हतं, घरीच होते, बैल ती शेडमध्ये बांधले होते. गान केले समजा एवढं काय काम नव्हतं, पहिला धुवावं लागेल, समजा चिखलामध्ये बसून चिखल लागलं त्या अंगाला धुवायच्या मशीला, काही ती बाहेर बांधल्या हा कशी फिरायची, काम वाढून तुला मशीन काम लागेल. लागली फिरायला, चांगला पाऊस पडलाय, काल पण पाऊस आलता, आज पण चांगला पडलाय, कोंडा पाण्याने गच्च भरलाय, कोंड्यामध्ये समजा पाणी काढलंय, म्हणजे हात पण पाला पासू हाती कुजत आहे. पाणी काढलंय समजा कोंड्यामध्ये, काल पण चांगला पाऊस पडला होता, काल पण पाणी उकांडा भरला होता पाण्यानं, आज पण भरलाय, संध्याकाळ पाणी इकडे उकंड्याकडे काढलेलं आहे, म्हैस फिरायला लागली आता, म्हशीला धुवायचं, थोडा वेळ अजून फिरू द्यायचं, बसली होती मी आलेच उठली आता, सकाळी गुळेवर चावळ उघडलं होतं, आबळ आलं की झाकून टाकलं, थोडं वलसर झालंय गुळी, जामे लिहून घालतं, चावळ काढलं होतं, पुन्हा झाकून चावळ झाकून दगड ती ठुले, आबळ आवाज दिसले की गाई बैलांनी गुळी वर्षभर लागत आहे, शेतामध्ये काय घरी दररोज टाकायला आणून ठुलतं, वरलं घामेजलं होतं मुलानं खडकला लगेच गुळी, मशीला ते जुन्या कडीवर पत्रे झाकलेले, जुना थोडा राहिलेला आहे, पुन्हा उठला होता कळबा, काल जनावरांनी खाऊन राहिलेलं कुटी केलेलं ते टाकलं होतं एक टेलर भरून शेतामध्ये नेऊन उलतीला, उद्या काय भरायचं समजा शेतामध्ये नेऊन टाकायचं, खात पण वाटतंय, म्हणजे शेण ते टाकलेलं आहे, खात मस्त आहे, चिपाडं पुन्हा वर घालताना जी पाचोळा होता त्याचे चिपाडं पडलेले, चिपाडं काढून टाकायचे, पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे कुजून जात, चांगला पाऊस पडला दोन दिवस, झाडाली पाकराली झालं, झाडं पण सुकायली होते, कारवट कशी बघायची, कारवट इथं बांधलेली वगार दुसरी कारवट पलीकडे बांधले आता, तर कारवट गोर बांधले कारवट ते आराम बसल्यात, मशीला धुवून हौदामध्ये पाणी सोडलंय, सकाळी हौदी धुवून फुलता, उन्हात 11 वाजता धुला होता, बरोबर उन्हानं हडकाला हौद शेवळा झाली, शेवळा व्हायलं होतं म्हणून थोडं हिवत आहे, म्हणून बैला ते पाणी पाजून हौदी धुवून फुलता, पुन्हा बैलाली मध्येच शेडमध्येच गाईच्या ड्रममध्ये पाणी पाजलं, ते बरडा खाऊन तोंड बुडील, त्यामुळे आळ्या होत्या हौदामध्ये, 7-8 दिवसाला धुवावं लागते, 8 दिवसाला हौद धुवून टाकावं लागते, म्हणजे काय आळ्या पिळ्या होत नाहीत, तसा पाण्याचा वास येतो आहे बरड्यानं, बरडा खाऊन पाणी पिळत ते तोंडात पडलेलं, बरडा पडलेला त्याच्यामुळे वास येतो आहे पाण्याचा,